तर जय शिवराय भावनो, माझं नाव सोपान आणि तुम्ही पाहता सोपू ग्राफिक्स यूट्यूब चॅनल। तर भावनो, आज आपण माननीय श्री वसंतरावजी नाईक यांचा जयंतीचा बॅनर आपण आपल्या मोबाईलमध्ये क्रिएट करणार आहोत। ते म्हणजे 1 जुलैला जयंती येत आहे, तर तुम्ही पण बॅनर बनवा एकदम सोप्या पद्धतीने। फक्त तुम्हाला फोटो जोडायचा आणि तुम्हाला तर माहिती असेल PLP फाईल काय असते। ते PLP फाईल एक दिलेली आहे, ते पण कडक पद्धतीने मी तुम्हाला देत आहे, ओके। आणि भावनो, आपल्या चॅनलवरून पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा, आणि व्हिडिओ छान वाटला तर नक्की छान कमेंट करा, ओके। तर भावनो, जर काय प्रॉब्लेम वाटला तर आपल्या इंस्टाग्राम आयडीची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा। आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फक्त प्रॉब्लेम सांगा, पासवर्ड विचारू नका। आणि भावनो, व्हिडिओमध्ये 2 टप्प्यात मी पासवर्ड टाकणार आहे, एक पहिला पासवर्ड आणि एक दुसरा पासवर्ड, ओके। तर ऑल कॅपिटल टाकायचे, स्पेस द्यायचे नाही अजिबात, आणि पासवर्ड लक्षपूर्वक बघा भावनो, शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। स्किप कर जर केलं तुम्ही तर तुम्हाला पासवर्ड अजिबात दिसणार नाही, ओके। आणि भावनो, वेळ न घालवता आपला व्हिडिओ सुरू करूया। भावनो, पाहत असाल की माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर मी आलेलो आहे, तुम्हाला जसं काय सांगणार तसं प्रोसेसिंग पूर्णपणे करायचं, ओके। पहिल्यांदा मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, बघा, माननीय श्री वसंतरावजी नाईक बॅनर PLP फाईल असं काहीतरी नाव दिलेलं आहे, बघा, त्या लिंकवर क्लिक करा। केल्यानंतर पहिले तुम्ही PLP फाईल डाउनलोड करा भावनो, हे बघा, या पद्धतीने तुम्हाला मी लिंक देत आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर क्रॉममध्ये त्याला ओपन करा भावनो, क्रॉममध्ये पटापट डाउनलोड होते, ओके। तर क्रॉममध्ये त्याला डाउनलोड करा, तर मी आता क्रॉममध्ये त्याला उघडतो म्हणून, काय एकदम इजी पद्धतीने तुम्हाला समजेन, ओके। क्रॉममध्ये ओपन करा, तर भावनो PLP फाईल पहिले तुम्हाला डाउनलोड करायचं, ओके। एकदम जबरदस्त PLP फाईल आहे, हे बघा, वरती डाउनलोडचा लोगो आहे, तुम्ही डाउनलोड करा। कारण मी डाउनलोड नाही करत, कारण तुमचा पण वेळ जाईल आणि माझा पण वेळ जाईल, ओके। तर तुमचा जास्त वेळ घेत नाही, तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बघा, डाउनलोड फोल्डरमध्ये किंवा असं एक तुमचा फोल्डर असेल माननीय श्री वसंतरावजी नाईक असा काय फोल्डर येईल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आणि पासवर्ड मी व्हिडिओमध्ये 2 टप्प्यात पासवर्ड टाकला आहे, ओके। तर टाकल्यानंतर बघा, याला एक्स्ट्रॅक्ट फाईल करा आणि पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचं, ओके। सोपी पद्धत आहे, मी पासवर्ड टाकतो आहे बघा। भावनो, एकदम कडक डिझाईन आहे, तुम्ही पण बनवा, एकदम तुम्हाला छान वाटेल, ओके। आणि फोन स्टोरेजमध्ये जाऊन याला एक्स्ट्रॅक्ट हेअर करा। केल्यानंतर बघा भावनो, तुमच्याकडे पिक्सल लॅब नसेल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि पिक्सल लॅब पण इन्स्टॉल करून घ्या, ओके। आपल्याला जायचं आता पिक्सल लॅबमध्ये एंट्री, ओके। तुम्हाला पहिले आता मी पुढचा व्हिडिओ आणणार आहे की फोटो कसे क्रॉप करतात, ओके। फोटो क्रॉप करायचं मी तुम्हाला शिकवणार आहे, ओके। आपल्याला जायचं आता पिक्सल लॅबमध्ये, पिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर हा नाव तुम्हाला डिलीट मारायचा आहे, 3 डॉटमध्ये जायचं आहे। इथं ओपन PLP फाईलमध्ये गेल्यानंतर इथे PLP नाव आहे, बघा, PLP नाव गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली एक जो आपण आता एक्स्ट्रॅक्ट केला होता ती फाईल, हे बघा, माननीय श्री वसंतरावजी नाईक बॅनर सोपू ग्राफिक्स असं काय नाव आहे, बघा, त्याच्यावरती क्लिक करा आणि PLP फाईल इथं डायरेक्टली तुम्हाला इथं ॲड करायची। सोपं आहे भावनो, काय टेन्शन घ्यायचं काम नाही। तर तुम्हाला इथं काय करायचं बघा भावनो, तुम्हाला इथं काहीच करायचं नाही, इथं वरती लेअरमध्ये जा, तुमचं फक्त फोटो डिलीट करायचं, ओके। जास्त काही करायचं काम नाही, फोटो डिलीट करायचं, तुमचा फोटो इथं इंटर कर, बघा, इम्पोर्टमध्ये जाऊन मी फोटो इथं टाकतो। सोपं आहे भावनो, असं बॅनर कोणी दिलेलं नाही, यूट्यूबवर चेक करून पहा, कारण मी स्वतः क्रिएट केलेला आहे, तर तुम्हाला पण छान आवडेल, ओके। बघा, इथं फोटो माझा फोटो जोडून देतो मी, हे बघा, असं काय फोटो जोडून टाकायचं आहे तुम्हाला, ओके। पहिले तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये क्रॉपिंग कसं करायचं तुम्हाला एकदम HD पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहे। आणि तर जो आज एक गांगुडे मित्र परिवार आहे, बघा, त्याच्यावरती जाऊन तुमचं नाव पण तुम्ही इंटर करू शकता, ओके। बघा, मराठीमध्येच करा, काय टेन्शन नाही, तर मी आता माझं नाव सोपान टाकून देतो, ओके। एकदम सोपं आहे भावनो, काय टेन्शन घ्यायचं काम नाही, बघा, झालं। तर सेव्ह करायच्या टायमाला तुम्हाला बघा, इथं वरती जायचं आहे, सेव्ह ॲज इमेज म्हणायचं, ओके। इमेज म्हणल्यानंतर डिफॉल्टमध्ये जाऊन याला अल्ट्रा सिलेक्ट करा, अल्ट्रा सिलेक्ट केलं नाही भावनो, तुमची क्वालिटी एकदम जबरदस्त होईल, ओके। आणि भावनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की नक्की लाईक करा, आणि चॅनलवर नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करून नक्की जाणार। धन्यवाद मित्रांनो।